साहेबांचे आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा पुजरा करून आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष प्रकाश टांगसालकर, उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक स्वामी दारवीन, चंद्रकांत म्हात्रे, अशोक गोरपडे, प्रकाश मरगज, अनिल भगत, मंगेश धुले, युवा सेनेचे प्रशांत पालांडे, तसेच ग्रामीण मधून आलेले सर्व पदाधिकारी, पालक आंबरी आणि त्याच्याबरोबर असे सर्व पदाधिकारी, मैलागडच्या गायकवाड मॅडम, गोगावले मॅडम, राधिका जोशी, गवळी मॅडम, नगरसेविका टांगसळकर मॅडम, सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि इथं जमले सर्व शिवसैनिक बांधवांनो, आज मीटिंग लावायचा उद्देश असाच होता की बऱ्याच दिवसात मरग आली असं सर्वांना वाटत होतं. प्रकाश पाटीलने सांगितलं की मी दहिवलीला पार्टी ठेवतो, तो पण आहे अध्यक्षपदाची. मी त्या सांगितलं तू दहिवलीला ठेवू नको, तू जर उपनगरच्या सत्कारचा औचित्य साधून आपण वडवलीला ठेवू. काय काय बाई थोडं लांब यायला लागलं त्याबद्दल क्षमस्व, पण त्याच्या मागचं कारण हे ठेवत हे होतं, कारण का गोड थंडी आहे आणि वडवलीला एक चांगली प्रदूषित हवा नाही, चांगली हवा आहे. म्हणून संध्याली इथे मीटिंग ठेवली. कामत साहेब कधी कधी आमच्यावर नाराज असतात, तर ते सुद्धा आज आपल्यात सामील झालेले आहेत, त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. कामत साहेब आम्ही जे बोलतो ते करतो आणि तोंडावर बोलतो, म्हणून तुम्ही आमचा राग मानत जाऊ नका, सदैव सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी राहतील. कधी मंगेशवर नाराज, कधी माझ्यावर नाराज, आता फेरी आहे. आता मी सध्या त्याच्या फेरीमध्ये मी आहे मला वाटतं, पण तुमच्या पेपरच्या विरोधातच मी केलं, तुम्ही छापलंय त्याच्या विरोधातच तुम्हाला रिझल्ट आजपर्यंत मी दिलेले असू दे. आज या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व महिला गट आणि पदाधिकारी, आज सर्वांनी इथं बोलवण्याचा एकच उद्देश आहे की आता नगरपालिकेच्या निवडणुका 17 ते 18 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्याच्या अगोदर एप्रिलमध्ये लोकसभा, ऑक्टोबरमध्ये विधानसभा आणि पुन्हा लगेच फेब्रुवारी ते मार्चमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आणि गायकवाड बाईंनी सांगितलं आता 50% महिला आरक्षण आहे. 50% महिला आरक्षणामुळे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की 48 नगरसेवक आता त्या नगरपालिकेत होणार आहेत, म्हणजे 14 नगरसेवकांची वाढ होणार आहे. म्हणून आतापासूनच आपण तयारी केली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की आमदारकीची निवडणूक लढवळ मी, पण माझी स्वतःहून इच्छा नाही. भाजपवाल्यांना सांगितलेलं आहे मी, तुम्हाला सोडायची असेल तर 6 महिने अगोदर आम्हाला सांगा, तरच आपण त्याची पूर्वतयारी करू शकतो. टायमर बोलले तर मी सुद्धा नकार देईन त्या गोष्टीला. आणि पूर्ण जे टार्गेट आहे ते आपल्या सर्वांच्या याच्यातनं, ती फक्त आपण 2015 नगरपालिका तो उद्देश ठेवूनच आपण काम करायचंय. आमदार खासदार ची निवडणूक हे पक्ष पातळीवर निर्णय घेतील, पण आपल्या या स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन लढवायचे. कारण मागच्या वेळेस युती झाली नव्हती आणि पूर्ण खापड माझ्यावर तोडलं. त्यांचे कार्यकर्ते ते ऍडजस्ट करायला बघतात, पण आपल्या कार्यकर्त्यांना ते ऍडजस्ट करत नाहीत, ही खंताची बाब आहे. तर प्रत्येक जे इच्छुक उमेदवार असतील नगरपालिकेला, तर त्यांनी पासून आतापासूनच कामाला लागायचे. तुम्ही जर चांगला रिझल्ट दिला तर आपण त्यावेळेस तुमच्या मनासारखे निर्णय नगरपालिकेत घेऊ शकतो की युतीमध्ये लढायचं का सेपरेट लढायचं. तर ती ताकद आपण आजपासून तयार केली पाहिजे, कारण की प्रकाश आणि आम्ही नेहमी चर्चा करत असतो की आपण 25 वर नगरसेवक स्वबळावर निवडून आणू शकतो,
आणि अशी सध्या स्थिती आहे. आता नगरपालिकेत आपले 13 नगरसेवक आहेत, मागच्या वेळेस 16 होते. पण खरोखर जे जे नगरसेवक निवडून आले त्यांनी आपले पदाधिकारी आपल्या वार्डातले लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. का मागच्या वर्षी 6 सीट का पडल्या त्याच्या मागची कारणं आपण शोधून काढली पाहिजेत. आणि जास्तीत जास्त त्यात महिला वर्ग होता, त्यांच्या मागे राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं घरातलं, म्हणून त्या सीट पडलेल्या आहेत. शनीनगर सारखा आपला बालेकिल्ला होता, प्रकाश पाटीलच्या इथं ते तो सुद्धा आपला बालेकिल्ला होता, पण प्रकाश पाटीलच्या समोर संभाजी सारखा तगडा उमेदवार होता, म्हणून त्याला बाजूच्या वाड्यात लक्ष घालताना आलं. पण आज ज्यांच्यावर आपण जी जबाबदारी दिली आहे गेते फॅमिलीवर, निवडणूक आल्या का तिकीट मागायला सर्व येतात, पण 5 वर्ष तुम्ही लोकांपासून दूर राहिलं नाही पाहिजे. जर पॅनलमध्ये तो प्रभाग काढायचा असेल, मी वारंवार विनंती करून सांगतो की त्या प्रभागात चांगले उमेदवार आपण शोधले पाहिजेत. का राष्ट्रवादीमध्ये गोरपडे फॅमिली आहे, संभाजी शिंदे असे मातब्बर लोक त्यांच्या बरोबर फक्त आपल्याकडे संघटनेमध्ये प्रकाश पाटीलच आहेत. मग 4 सीट असतील, 4 सीट मधनं एका सीटसाठी ते प्रयत्न करतील, 3 सीटसाठी आपल्याला लॉस होईल. आणि जर ते 3 कॅन्डिडेट जर एकत्र आले तर त्यांना सुद्धा धोका होऊ शकतो. मी पडणार नाही, पण याची जाण ठेवून आपण पुढचं काम केलं पाहिजे. का त्यांच्या जोडीला जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांनी सुद्धा आजपासून त्यांच्या खांद्याला कांदा लावून काम केले पाहिजे, तरच आपण त्या विभागात जिंकू शकतो. आज सूर्यानगर आहे, यादवनगर आहे, त्या विभागात पाण्याची एकदम टंचाई आहे. आपण मी नगराध्यक्ष असताना 86 कोटी रुपयाची स्कीम मंजूर करून घेतलेली आहे, आणि ते पूर्ण श्रेय आपलं शिवसेनेच आहे. भाजपचा नगराध्यक्ष होता, त्यांनी ती एनओसी दिली नाही, म्हणून ते काम उशिरा चालू झालं. पण मी सर्व नगरसेवकांचा विरोध पत्करून ते एमजीबीला पैसे वर्ग केले, त्याचं टेंडरिंग झालं, पण त्याचं पूर्ण श्रेय आमदार घेतात. तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की वॉटर सप्लायचं कुठचंही काम असो तुम्ही मला सांगा, नाहीतर शिवसेनेच्या नावाखाली तुम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटा. आपलं प्रत्येक काम आपण सांगेल तिथं लाईन त्यांना टाकून घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची राहील. आणि बऱ्याच ठिकाणी मी हे करून दिलेलं आहे. काल सुद्धा सूर्यानगरच्या सर्व महिला आलेल्या होत्या, प्रकाश पाटलांशी फोनवर बोललो, त्यांनी 18 तारीख मला सांगितले लाईन टाकली. आज लाईन टाकून वॉशआउट करून चालू सुद्धा झालेली आहे, पण एक सुद्धा महिला ती आपल्या संघटनेशी कनेक्टेड नाही आहेत. बऱ्याचशा समस्या आहेत, पण लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मी आपण वॉटर सप्लाय सर्व महिला आणि आपण गेलेलो तेव्हा सांगितलेलं होतं की प्रत्येक वाडावाडाचे तुम्ही मॅप घ्या आणि लोकांना सांगा की या विभागात आम्ही या पाईपलाईन टाकणार आहे. एका सुद्धा नगरसेवकांनी का एका सुद्धा पदाधिकाऱ्याने ते केलं नाही. पूर्ण ड्राइंग त्या वॉटर सप्लायमध्ये पडलेल्या आहेत, जेणेकरून आपण जर कार्यरत राहिलो तरच लोकांना माहिती आहे पाण्याची समस्या. कात्रो विभाग शिरगाव आणि त्या पट्ट्यात जर तुम्ही ते ड्राइंग्स नाक्या नाक्यावर लावले आणि सांगितलं का हे आमच्या प्रयत्न झालेलं आहे, तर आमदार तुमच्या वाड्यात येणारच नाही. कारण का सांगण्याचं तात्पर्य अविनाश मोरे असो, सुनील मेने असो, मोहनशेठ राऊत, चित्तर राऊत, विजय राऊत, या विभागात आमदार जाऊन प्रत्येक घरोघरी त्या पाईपलाईनचं उद्घाटन करतो आणि ते लोक आपल्याला फोन करून सांगतात अरे आमदारांनी येऊन आज उद्घाटन केलं. पण आपण जर जागृत राहिलो तर आमदार कधीच मला वाटतं वॉटर सप्लाय आमच्या दत्त चौकात येत नाही, वडवलीला येत नाही, बेलवलीला येत नाही, रमेशवाडीला येत नाही, का इंद्रेवाडीला येत नाही. तर तुम्ही त्याला यायला किंवा त्या लोकांना त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त करू नका. जर आपले नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुख लोकांच्या संपर्कात असतील तर मला वाटतं सामान्य नागरिक कधीच आमदार कार्यालयात जाणार नाही, जेणेकरून आपण दुर्लक्ष करतो म्हणून ती लोक आमदारांकडे जातात. पुन्हा आमदारांना माहिती आहे 86 कोटीच्या लाईन मंजूर झालेल्या आहेत. येतं मला वाटतं वॉटर सप्लायमध्ये काम करतो त्याला विचारा किती पाईप येऊन पडलेत. तुम्ही सांगाल तिथे लाईन टाकून देऊ अशी परिस्थिती आज या शहराची.
कारण नगरोत्थान योजनेतन नगरपालिकेला ते 80 कोटी रुपये भेटलेले होते आणि ते आपण एमजीपीला वर्ग केलेले आहेत. आमदारांचा कुठच्याही त्या लाईनशी संबंध नाहीये, पण त्याचं क्रेडिट आपण सर्व शिवसेनांनी घेतलं पाहिजे. मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं होतं आणि आज कळकळून सांगतो की ती सर्व कामं चालू झालेली आहेत. प्रत्येक आपल्या महिला आघाडीचे ज्या पदाधिकारी असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, जर पाण्याची टंचाई असेल किंवा एखादा नवीन एरिया झालेला असेल त्या एरियात तुम्ही आपलं स्वतःचं पत्र घेऊन संबंधित इंजिनियरला भेटा आणि डिमांड करा का आम्हाला या विभागात लाईन टाकून पाहिजे. ते लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी काम चालू करून लाईन टाकून देतात. 6 MBR घेतलेले आहेत, दत्तचौक, वडवली, एरंजाड, सूर्यानगर, करवई आणि बॅरेज रोड, असे 6 MBR ची कामं घेतलेली आहेत. दत्तचौकातलं काम प्राधान्याने चालू केलेलं आहे. दत्तचौकाने वडवली का त्यांना सांगितलं या विभागात आम्हाला टाकीची कामं लवकर झाली पाहिजेत. आणि एक सूर्यानगरचं ते सुद्धा काम युद्धपातळीवर चालू करणार आहेत. ती जागा हँडओव्हर करायचं काम आमचं चालू आहे. तर प्रत्येक ठिकाणी आमदार क्रेडिट घेतात तर आपण सर्वांनी जागरूक राहायला पाहिजे. बरेचसे शाखा प्रमुख आहेत, खरोखर सर्व मेहनती आजपर्यंत संघटना वाढण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. थोडस दुःख असं आहे तर कोणी वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला एखादी जबाबदारी पेलवत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला सांगा बाबा तिथं नवीन पदाधिकारी नेमा. आम्हाला कोणाला काढायची इच्छा नाहीये, पण काही कटू निर्णय घ्यावे लागतीलच. का उद्धव साहेबांना मी दीपावलीमध्ये भेटायला गेलेलो आहेत, त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय. जानेवारीमध्ये या 2 रस्त्यांची कामं झाली का उद्धव साहेबांची पहिली सभा जानेवारी एंड मध्ये बदलावड शहरामध्ये होणार आहे. कारण का रस्ते खराब होते म्हणून मी त्यांना सांगितलं ते साहेब आम्ही तुम्हाला कळवतो. ते एकदम उत्सुक आहेत बदलावर मध्ये येण्यासाठी. काका आपण 2 चमत्कार त्यांना करून दाखवलेले आहे. बाळासाहेब आज आपल्यात नाहीयेत, पण ज्यावेळेस पहिल्या निवडणुकीला भाजपाने आपल्या पाठीत खंजीर खोपसलेलं तेव्हा एकनाथ शिंदेना साहेबांनी सांगितलेलं की याचा बदला शिंदे तू घेतला पाहिजे, तुका झोपा काढत होता का. मी माझ्या मनात मोठेपण करून प्रकाश पाटला ना उमेदवारी त्यावेळेस शिंदे साहेबांना द्या आणि बोलणी करून विनोद तावडेंना मी कोल्हापूरला भेटायला गेलो तरी सुद्धा भाजपवाले ऐकले नव्हते. त्यांना पूर्ण 2.5 वर्ष त्या पदावर राहायचं होतं आणि पुन्हा 2.5 वर्ष महिला त्यांची बसवायची होती, पण त्याला खिंडार पाडण्याचं काम मी ज्या दिवशी पडलो त्या दिवसापासून ठरवलेलं होतं. आज 2 नगरसेवकांना आपल्या संघटनेसाठी त्याग करावा लागला. आज अनिल भगत काही पण बोलत असेल की शिवसेनेमुळे मी नगरसेवक झालो, अनिल भगत आणि सुनील भगत तुमच्या कुटुंबाचा शिवसेनेसाठी त्याग आहे, याची जाण आम्ही शिवसेने कधी विसरणार नाही. कारण की गवारे मॅडम, सुनील भगत, अविनाश मोरे, धोत्रे यांनी जर मदत नसती केली तर आपण कधीच 5 वर्ष त्या नगरपालिकेमध्ये सत्तेत दिसलोच नसतो. त्यांना जरी भाजपा मित्र पक्ष असला तरी आपल्याला शिवसेनेला बॅकपोर्ट नेण्याचं काम ते करणार होते, पण शेवटी देव लांब नसतो. या सर्व घडामोडीमध्ये राजकारणामध्ये काही तळ करायला लागतात ते मी प्रकाश पाटील, प्रकाश टांगसालकर आम्ही तिघच होतो. जयश्री भोईरने आपल्याला मदत केलेली, त्यानंतर सर्व राजकीय दबाव, पैशाचा वापर, गुंडांचा वापर करून सत्ता हिसकावून नेण्याचं काम ते लोक पुन्हा करत होते, पण त्याला सर्वांना साप देऊन आम्ही पुन्हा शिवसेनेच्या बाजूने कल घेतला आणि पुन्हा मग भाजपवाल्यांना सांगितलं अजून तुम्हाला संधी केलेली नाही, तुम्ही युती करा. प्रकाश टांगसालकर, प्रकाश पाटील आणि मी एकदम गोपनीय मीटिंग घेऊन ती युती घडून आणली. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी त्याग केलाय त्याचं एक प्रचित्त म्हणून आपण जयश्री भोईरला 10 महिने नगराध्यक्ष दिलेलं होतं, पण पुन्हा
ते आपल्या युतीमध्ये कोळवण्याचं काम आमदारांनी केलेलं होतं. तिला पुन्हा चढवली मी तुझ्या पाठीशी, राजीनामा देऊ नको. 10 महिने 10 ऑक्टोबरला संपले, अनिल भगतची निवडणूक चालू होती. मी त्यांना सांगितलं राजीनामा द्या, ते बोले आज देतो उद्या देतो. प्रकाश पाटीलच्या त्याचे म्हणणं सुद्धा आले. मी शांत डोक्याने घेतलं. त्या दिवशी जर त्यांच्यावर मारामारी केली असं तर मला वाटतं आज हे चित्र नगरपालिकेत दिसलं असतं. अनिल भगतच्या निवडणुकीला त्याच मी सांगितलं की खेडेगावामध्ये दीपावली आहे, दीपावलीच्या पाडव्या दिवशी ढोरं उडवतात, हिची सुद्धा ढोरं आपण बोला दीपावली झाल्यानंतर उडवू. हा तो सुद्धा शब्द मी खरं करून दाखवलेला आहे. जरी भाजपवाले बोलत असेल की आमच्या प्रयत्नाने ती उतरलेली आहे, ही पूर्ण खोटी गोष्ट आहे. प्रकाश तांसळकरला सर्व गोष्टी माहिती आहे. कारण का या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. राष्ट्रवादीचे अर्धे नगरसेवक तयार होते, अर्धे नगरसेवक व्यवसाय ठरावात सह्या करायला तयार नव्हते. पुन्हा मग आर्थिकचा विषय आला. युतीमध्ये अर्धे पैसे शिवसेनेवाल्यांनी खर्च करायचे, अर्धे पैसे आम्ही खर्च करू, त्याला सुद्धा मी नाही बोललो. नाही, अर्धे पैसे आता सुद्धा आपण खर्च केलेले आहेत. आणि पुन्हा 15 ऑगस्ट पर्यंत भाजपाला नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली आहे. काय या सर्वांना तुम्हाला माहिती पाहिजे. 1 सप्टेंबरला आपला नवीन नगराध्यक्ष महिला होईल असे मी तुम्हाला गाई देतो. कारण की या पुढच्या निवडणुकात त्या आपल्या नगराध्यक्षांच्या अध्यक्षाखाली झालेल्या पाहिजेत. म्हणून हे सर्व प्लॅनिंग मी पहिल्यापासून केलेलं होतं. भाजपवाल्यांना मी आत्ता सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्हाला युतीत लढायचं असेल तर आतापासूनच तुम्ही सांगा, तुमच्या ज्या निवडून येणाऱ्या जागा असतील तिथं तुम्ही हट्ट धरा. कारण आमचे सुद्धा पदाधिकारी आहेत, आम्हाला सुद्धा सर्वांना न्याय देता आला पाहिजे. तुम्ही आमच्या जिथं सीट असेल तिथं सीट तुम्ही मागायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा तुमच्या जिथं सीट असेल त्या सुद्धा मागायचा प्रयत्न करू. आज खरोखर जे इच्छुक आहेत त्यांच्यावर कोणावर अन्याय होणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज आमच्या सर्व इथं बसलेल्यातर्फे देतो. कारण का कोपऱ्याला शैलेश वडलर आहेत, तिला इथं महाराज होतात. ते कधी कधी तुटतात कधी थांबतात, पण शैलेश वडलर तुम्हाला आम्ही नगरसेवक केल्याशिवाय शांत बसणार नाही. हा गायकवाड भाई माझा शब्द आहे का पुन्हा वरून येईल ना, नाही तुम्ही बदलावर सोडून निघून जाय. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही कुठच्या वार्डातनं निवडणूक लढवा लावू कुठून, पण ज्या विभागात शैलेश वाढणारे निवडणूक लढवे तिथनं तो जिंकलेला असत. त्याच्या मनात नेहमी अशी खंत असते, अरे माझं काय होणार. पण मिलिंद नार्वेकर आतापासून घाबरे झालेला आहे, तू टेन्शन घेऊ नको. मी उलट 3 सीट आम्हाला, 1 सीट तुला. आणि प्रकाश त्यांनी अग्री केलेलं आहे त्या पॅनलमध्ये. आपण 3 सीट शिवसेनेला, म्हणजे इथं प्रकाश मार्गज बसलेले आहेत, भाऊ पालांडे आणि ते तिघं पण तिघा विभागात नगरसेवक झालेले तुम्हाला दिसतील. ते ना त्यांची मिसेस थोडे ऍडजस्टमेंट तर करायला लागणार आहे, पण नगरसेवकाचा शिक्का त्यांच्यावर लागणारच आहे. धोत्रेला विनंती केलेली आहे, पण तो बोला मी निवडणूक लढवणार नाही. स्वामी सारखी पुढे एखादी संधी भेटली तर मला द्या. त्याशी माझं बोलणं झालेलं आहे. आणि तो पण भगवा झेंडा लवकरच तुम्हाला हातात घेतलेला दिसेल. अविनाश मोरेने तर अर्धा घेतलेलाच आहे, तर तो सुद्धा घेणारच आहे. सुप्रिया आज तो शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. यानंतर शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख, मंचचा उपजिल्हाप्रमुख आहे, तो सुद्धा एखाद्या पक्षात प्रवेश करणार आहे. त्याला सुद्धा पुन्हा नगरसेवक व्हायचंय. पक्ष बाजूला नगरसेवक पद पहिले, त्याच्या मागचे कारण तुला माहितच असतील. आम्ही बिल्डर आहे ना, 4 फाईल आमच्या विदाउट पैशाने मंजूर केल्या तरी पैसे न घालता पैसे आमच्या नगरसेवकांचे वसूल होतात. तर या सर्व गोष्टी राजकारणात होतच राहतील. तर माझी सर्वांची कळकळीची सर्वांना विनंती आहे की आता युवासेनेचे पदाधिकारी आपल्याला प्रत्येक विभागामध्ये नेमायचे, महिला आघाडीची बांधणी करायची, ग्राहक संघटनेची बांधणी करायची. आणि आज मतदार नोंदणी मागच्या महिन्यापर्यंत होती,
तर बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी ती मतदार नोंदणी केली पाहिजे. तर बरेचसे लोक आपली मतदार नोंदणी करत नाही. पुन्हा 19 जानेवारी पासून मतदार नोंदणी चालू होणार आहे, तर त्याचा पूर्ण लाभ आपण घ्या. राष्ट्रवादी वाल्यांनी 22,000 फॉर्म या बदलापूर शहरातनं भरलेले आहेत. प्रत्येक महिलेला 10 रुपये देऊन, एका फॉर्मचे 10 रुपये देऊन आमदार काळातनं ते फॉर्म त्यांनी कलेक्ट केलेले आहेत आणि 22,000 मत त्या मतदार यादीत आलेली आहेत. जरी आमदार या विभागात काम करत असेल पण त्याचा फटका आपल्याला नगरपालिकेला बसू शकतो. कारण या शहरामध्ये आजचा जो आकडा आहे तो 3.5 लाखाच्या वरचा आहे लोकसंख्येचा. 1,80,000 वोटर्स, जे 92,000 होते ते 1,80,000 वोटर्स आत्ताच्या लिस्टमध्ये आहेत. 1,62,000 होते आणि 20,000 फॉर्म त्यांनी वेटिंगवर ठेवलेले होते. ते घ्यायचे नाही, शॉर्टेज करायचे. 1,82,000 वोटर्स या बदलापूर नगरपालिका हातात आहेत. तर आपण सर्वांनी विचार करून, प्रत्येकाला नगरसेवक होता येणार नाही, पण खरोखर जो पदाधिकारी पुढे चालला असेल त्याच्या बरोबर राहून आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे. आता आम्ही आमच्या विभागात नगरसेवक आहे. मंदार जोशींनी सांगितलं, प्रणिता कुलकर्णी 10 वर्ष नगरसेविका होती. सावन मावशी आहेत, भराडे मॅडम आहेत, पण त्याच्या घराच्या रस्ता बनवत असेल ते कोणाला सांगायचं? जर आपला हक्काचा नगरसेवक असेल तर नक्कीच तो ते काम पूर्ण करेल. आणि नाही काय तो 20 लाखाचं काम तरी एक नगरसेवक वर्षामध्ये करू शकतो. 5 वर्षात 1 कोटीची कामं त्या विभागात तो करू शकतो. आमदार 5 लाखाचं सुद्धा काम प्रत्येक वाड्यात करू शकत नाही, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मूळ जो गाभा आहे आपला विकासाचा तो आपला नगरसेवक आहे. हा पक्ष बांधणीसाठी किंवा पक्ष कार्यासाठी आमदार आपल्या पक्षाचा असावा त्यासाठी ठीक आहे, पण मी तर पहिलं प्राधान्य नगरपालिकेत देईन. आमदारापेक्षा नगराध्यक्ष होणं हे कधी पण आपल्या संघटनेचं आपल्या दृष्टीने फायद्याचं आहे. जनतेची कामं आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेता येतात. आमदारांनी किती काय केलं तरी त्याला फक्त वर्षाला 2 कोटी रुपये फंड असतो. पण प्रकाश शेठ, आम्ही कधी कधी आम्ही वर्षाला 2 कोटी आपल्या वार्डात खर्च करतो. हा डिफरन्स आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि आपला हक्काचा नगरसेवक आपल्या विभागातून आपल्या पक्षाचा निवडून आणण्यासाठी आतापासून बांधणी केली पाहिजे. जे माझं स्वप्न आहे ते आपल्या सर्वांचं आहे की मला 25 नगरसेवक या नगरपालिकेत निवडून आणायचे. भाजपा बरोबर युती केली तरी सुद्धा 25 नगरसेवक आपल्या निवडून येऊ शकतात. कारण भाजपाचे 7 नगरसेवक आहेत, 7 च्या 15 सीट घेतील ते. 48 सीट आपल्याकडे आहेत, 33 सीट आपल्याला भेटतील. 33 मध्ये अजून थोडस बॅकपूरला जातो की आपल्याला एसटी एससी कॅन्डिडेट आतापासूनच तयार करून ठेवलेले पाहिजेत, जेणेकरून जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कास्टसाठी व्हॅलिडिटी नसते, कोणत नसतो, एखादा पदाधिकारी कोणाला तर धरून आपल्याला उभं करावं लागतो आणि त्याला संघटनात्मक कार्य माहिती नसतं, तो त्या तेवढ्या पुरता नगरसेवक होतो. नंतर पुन्हा 5 वर्ष गेली का निघून जातो आणि त्या संघटनेला फटका बसतो. तर अशा कोणी महिला असतील, जेंट्स असतील, ज्या विभागात समजा शिरगाव आपटेवाडी, त्या विभागात ठाकूर रोकड, आदिवासी वाडे, बदलापूर गाव आहे, कर्वळे, या ठिकाणी एसटी वाट पडू शकतो. त्या विभागात आपला एक पदाधिकारी तरी एसटी समाजाचा पाहिजे. आतापासूनच आपण त्याची तयारी करून ठेवली पाहिजे, नाहीतर आपण 25 नगरसेवक निवडून आणणार आणि नगराध्यक्ष रिझर्वेशन एसटीचं पडणार, त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यासाठी आपण घेण्यासाठी मला एसटी आणि एससी 2 सीट, त्या पण महिला. प्रकाश, ज्या महिला एसटी आणि एससी निवडून आणायच्याच आणायच्या कुठच्या पण वाडातनं, भले ते ओपन वाडातनं पण चालेल, पण एसटी महिला आपल्याला कुठच्या बसीत निवडून आणायची. काही याद्यानंतरचे जे रिझर्वेशन पडणार आहेत नगराध्यक्ष पदाचे,
ते एसटी साठीच असतील का? मला स्वतःला खात्री आहे का आजपर्यंत जो 20 वर्षाचा इतिहास आहे ओबीसी ओपन ओबीसी ओपन असेच लॉर्ड्स आपले पडलेले आहेत आणि हे रिझर्वेशन बाकी आहेत. तर माझी सर्व महिलांना विनंती असेल की कोण चांगली एक कर्तृत्ववान एसटी महिला एक एससी महिला, एससी तर मला वाटतं मोठराऊतच्या इथं आहेतच, आणि एसटी एक महिला आपण शोधून काढली पाहिजे आणि तिला कुठून तरी निवडणूक लढवून निवडून आणली पाहिजे. कारण की जर राजकारणाची गणित पुढची डोक्यात ठेवायची असेल तर या गोष्टी आपण आतापासूनच केल्या पाहिजेत. तसंच अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू आहे. प्रकाशजी सांगितलं की मच्छरांचा उद्रव कमी होणार आहे, तर ज्या सेप्टिक टँक आहेत त्या पूर्णपणे बंद होणार आहेत. त्यामुळं अंडरग्राऊंडचं डेट काम चालू आहे. रिलायन्सची 4G सिस्टीम म्हणजे जे वायफाय पूर्ण शहरामध्ये वायफाय सिस्टीम करणार आहेत. तर तुम्हाला इंटरनेटची कनेक्शन घ्यायची गरज नाही, त्याचा कोड नंबर घेतला तर आपल्या घरात इंटरनेट सिस्टीम चालू होईल. अशा बऱ्याच सुविधा पुन्हा महानगर गॅस तिचा सुद्धा येनुषा आम्ही गांधी चौकातनं दिलेले. तुम्हाला बाटलं आणायला काय किंवा बाटलावाला घेऊन घरात आणायची गरज लागणार नाही. या सर्व मागण्या संघटनेच्या माध्यमातून आपण करतो आणि पूर्ण. पुन्हा अजून एक, आपण प्रत्येक वर्ष एमएससी वर मोर्चा न्यायचो आणि त्यांना सांगितलं आम्हाला ओव्हरहेड वायर न करता अंडरग्राऊंड केबलिंग पाहिजे, ते सुद्धा काम चालू झालेलं आहे. बदलापूर शहर हे हायटेक शहर होणार या 5 वर्षात. तर अंडरग्राऊंड केबलिंगचं सुद्धा काम प्रत्येक वेळेस मागणी केलेली आपल्या त्यांनी लेखी दिलेलं होतं आणि ते सुद्धा आपण काम चालू केलेलं आहे. फक्त आता एक मुद्दा, या 2 महिन्यापासून लाईटचे बिलं भरमसार येतात, त्याच्यात अतिरिक्त वाढ हे ते असे करून मला वाटतं जर 10,000 बिल असेल तर 3,000 रुपये असेच असतात. तर त्याच्यासाठी सामाजिक रक्कम अशी, तर त्यासाठी आपल्याला एक भव्य मोर्चा एमएसीबीवर 3 तारखेला 3 जानेवारीला स्वामी समर्थ चौकातनं गांधी चौकात न्यायचं आहे. त्याची पूर्ण पोलीसची परमिशन एकनाथ शिंदे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे त्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. सर्व शाखा प्रमुख विभाग प्रमुख आणि महिला गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण येताना एकटे येऊ नका, का पूर्ण ताकद आपली खर्च होते. या बदलापूर शहरात एक संदेश आपल्याला पाठवायचा आहे का, शिवसेना ही काय? कारण की याचा निर्णय लवकरात लवकर महाराष्ट्र शासन घेणार आहे आणि नारायण राणेंना त्या समितीचे अध्यक्ष नेमलेले आहेत, आपण टीव्हीवर बघितलेलं असेल. तर त्याचं पूर्ण श्रेय आता डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा मोर्चा आला, उल्हासनगरमध्ये झाला, अंबरनाथमध्ये झाला, तो मोर्चा आपण बदलापूरमध्ये का घेऊ नये? आता संभ्रम लोकात होऊ नये म्हणून आपण बऱ्याचशा ट्रेंडमधनं महिला आम्हाला फोन करतात तर शिवसेनेचे लोक गप्प काय, पण या सर्व निवडणुका होत्या त्या गडबडीत आपण आम्ही सर्व होतो. म्हणून 3 जानेवारीला आता अधिवेशन चालू आहे, शिंदेसाहेब अधिवेशनात आहेत, 25-26 ते लोक येणार आहेत. मग आपल्याला पूर्व तयारीसाठी 3 तारखेला तो मोर्चा आपण एमएसीबीवर नेणार आहोत. म्हणून सर्व नगरसेवकांनी सर्व महिलांनी सर्व शाखा प्रमुखांनी जरी कोणी कामावर जाल, शुक्रवार आहे, मुद्दाहून शुक्रवार ठेवले, बऱ्याचशा लोकांना सुट्ट्या असतात, सर्वांनी 3 वाजता समर चौकामध्ये मोठ्या संख्येने यायचंय. नाही तर फक्त आम्ही अलाउन्स केलं, पूर्ण जबाबदारी आमची झोप खराब होते. मला वाटतं आदल्या दिवशी आम्ही झोपतच नाही. बॅनर बनवा, हे बनवा, ते बनवा.